गोंदिया जिल्ह्यातील आमगाव मतदार संघात देवरी तालुक्यामध्ये 68 आमगाव मध्ये 6 सालेकसा तालुक्यामध्ये 13 अशी एकूण 84 गावे दुष्काळ यादीमध्ये घोषित झाले परंतु शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत व काढलेल्या पीक विमाचे देयके अजूनपर्यंत मिळालेले नाही. सध्या जुलै 2016 या सत्रात शेतकरी धान्याची पीक करतो आहे त्यासाठी पैसा उपलब्ध झालेला नाही. जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज देत नाही त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला आहे. तेव्हा याबाबत शासनाने तात्काळ कारवाई करावी असं मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपल्याला विनंती करीत आहे.